मातोश्री बाहेर आंदोलन करणारे मुस्लिम बांधव नाराज असल्याची माहिती आहे. ठाण्यातील मुस्लिम बांधव उद्धव ठाकरेंवरती नाराज झालेत. विधानसभेत शिंदेंना मतदान करण्याचा निर्णय आंदोलन करताना राऊतांनी सुपारी बाज म्हटल्यानं नाराजी व्यक्त केल्याचं आता समोर येत आहे. तर याच मुस्लिम बांधवांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर आंदोलन करणाऱ्या मुस्लिम बांधव माझ्यासोबत सध्या आहेत. त्यांच्यावरती संजय राऊतांनी अनेक गंभीर असे आरोप केलेले आहेत. सर, काय सांगाल, गेल्या काही दिवसांपूर्वीच तुम्ही जे आहे ते उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं होतं, काय नेमकं हे आंदोलनाचं कारण होतं? हे बघा, पहिली गोष्ट अशी आहे की आमचं आंदोलन एकदम शांतीपूर्वक होतं आणि आम्हाला फक्त एवढेच त्यांच्या निदर्शनास आणायचं होतं की जे आपल्या जे UBTचे जे सांसद आहेत त्यांची जी भूमिका तिथे ज्या दिवशी अमेंडमेंट वक्फ अमेंडमेंट बिल ज्या दिवशी त्यांनी टेबलावरती भाजपवाल्यांनी आणली त्या दिवशी त्यांची संशयास्पद त्यांची भूमिका स्पष्ट नव्हती. ते संसद सोडून ते बाहेर निघून गेले, कॅन्टनमध्ये जाऊन बसले. त्यांच्याकडून म्हणजे मुस्लिम बांधवांचा अशी अपेक्षा नव्हती. मुस्लिम बांधवांनी यांच्यावरती विश्वास ठेवला आणि पहिल्यांदा असं झालंय मुस्लिम बांधवांनी एवढे भरघोस मतं दिली, एवढे प्रेम दिला, तर त्या प्रेमाचं उत्तर प्रेमाने द्यावा अशीच आमची त्यांच्याबरोबर प्रार्थना आहे आणि त्यांच्याबरोबर आमचे असं निवेदन आहे. ते लोगों को बहुत उम्मीद थी की वक्फ बोर्ड अमेंडमेंट बिल के लिए ये लोग कुछ ना कुछ अपोज करेंगे क्योंकि ऑपोजिशन अपोज कर रहा था. ये लोग का ये वॉकआउट करके जाना, इसने माइनॉरिटीज पूरे माइनॉरिटीज के समाज में एक क्वेश्चन मार्क क्रिएट कर दिया है. और संजय राउत साहब जो फोटो दिखा के लोगों पे इल्ज़ाम लगाते, मैं उनसे ही गुजारिश करूँगा कि आप ज़मीनी तौर पे उतर के जिस तरह ये कोपरी पाचपगढ़ी विधानसभा में हम लोग यहाँ के मौजूदा मुख्यमंत्री के विरोध में जाके हमने आपको वोट किया. हाँ, कभी आओ ना इधर पे, आओ ना, आपका खासदार तो कभी नहीं आया. वो यहाँ पे जो खासदार जीता है, जीतने के बाद मेरे को लगता 5 से 6 बार इधर आके गया, साल में 5 बार भी नहीं आ रहेगा आपका खासदार, लेकिन फिर भी हमने वोट दिया. यंदाचं त्यांनी मतदान देखील राजन विचारांनाच केलं असल्याचं त्यांनी एकंदरीत म्हटलेलं आहे. जिथं येणाऱ्या विधानसभेमध्येचे पडसाद उमटतील असं देखील यांचं एकंदरीत म्हणणं आहे. शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.